लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यामध्ये मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त नितीन ढगे यांना तब्बल 1,90,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगे हात पकडलाय. अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. नितीन चंद्रकांत ढगे वय 40 वर्ष असं पकडण्यात आलेल्या संशयित उपायुक्तांचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. नितीन ढगे हे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामध्ये उपायुक्तपदी आहेत. तसेच ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देखील आहेत. दरम्यान तक्रारदारानं त्याच्या पत्नीचं जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी कार्यालयामध्ये अर्ज केला होता. त्यावेळी नितीन ढगे यांनी तक्रारदाराकडे तब्बल 8,00,000 रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रार त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. तो माझ्याकडे विषय नाही.